बॉलिवूडमध्ये करिअर करण्यासाठी हरिद्वार इथनं मुंबईत आलेल्या मॉडेल आणि टी व्ही अभिनेत्री कृतिका चौधरी हिची हत्या झाल्याचं शवविच्छेदन अहवालामध्ये उघडकीला आलं आहे आणि तिच्या मृत्यूप्रकरणी अंबोली पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. कृतिकाच्या डोक्यावर प्रहार झाला आणि त्यात तिचा मृत्यू झाल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. कृतिका अंधेरीमधल्या चार बंगला इथल्या आरटीओ लेनजवळच्या भैरवनाथ एसआरए इमारतीमध्ये भाड्यानं राहत होती. या घटनेची माहिती पोलिसांनी कृतिकाच्या कुटुंबियांना दिल्यावर कृतिकाची आईचा भाऊ नातेवाईक कूपर रुग्णालयामध्ये दाखल झाले. या प्रकरणी पोलिसांनी दोन व्यक्तींना ताब्यात घेतलंय. मैंने आज तक मुझे फ्रेंड से नहीं मिला, किसे नहीं मिला मैं उसके. किस तरह की आप इंक्वायरी कर ही रहे हो, आपको तो पता ही होगा सर. मेरे लिए तो सही, मेरे लिए शरीफ ही थी, सीधी थी मेरे लिए तो. बाकी आप इंक्वायरी कर ही रहे हो, आपके मेरे से ज़्यादा आपको पता होगा. तो किसी का आप लोग को शक है? शक सर मैं क्या कह सकता हूँ, क्योंकि ना तो मैंने किसी उसके फ्रेंड को देखा आज तक, ना किसी ने हमको बताया. मुंबई में रहती थी 10 साल. 10 साल से. 10 साल. उसके पति के ऊपर शक है जिससे शादी हुआ? 5 साल हो गए डाइवर्स होते हुए. उसके बाद तो मैंने उसका ना हमारे पे नंबर है ना हमने ऐसे पूछा. जब हम फोन ट्राई कर रहे, हमारा फोन नहीं उठा रही वो, कोई जवाब नहीं दे रही. घंटी बज रही है फिर बंद हो जा रही. अच्छा. फिर उसके बाद 12 तारीख को फिर जब हम खुद भी, हमने ये विचार बनाया कि वहीं से हम जाके देखेंगे. इतना ही में इन सर लोगों का फोन गया, इन्होंने देखा होगा 12 तारीख में. उसी टाइम हम फिर शाम को वहाँ से चल दिए रात को. जी 24 तास रहा एक पाउल पुढ़े.